शुरू हो गई है नीट और JEE की तैयारी, अगर नहीं तो शामिल हो जाएं द नॉलेज गेट, वन ऑफ द बेस्ट एकेडमिक कोचिंग इंस्टीट्यूट इन मुंब्रा कौसा, अफोर्डेबल फीस के साथ। सेपरेट बैचेस फॉर गर्ल्स, ऑडियो वीडियो रूम, डिजिटल सिलेबस और लाइब्रेरी। 8-12 कॉमर्स एंड साइंस। इसके अलावा IT ट्रेनिंग इंस्टीट्यूट भी है। यू डिजर्व द बेस्ट कंप्यूटर एजुकेशन, तो आज ही इनरोल करें द नॉलेज गेट इंस्टीट्यूट में। लेडीज जो है वहाँ की जो दारू बेचने वाली है, इमाम साहब को भी मारे, आज तक कार्रवाई नहीं हुआ। आते हफ्ता लेंगे, गुपचुप में चले जाते हैं। आता तो त्रास है, हाँ एकदम भयंकर त्रास है। गांजा पीना काय करना, मगर तिथे जाऊन आपण काय त्यांच्याशी झगडा करायचा का। महेश इस्लामुद्दीन खान और आप देख रहे हैं प्रहार टाइम्स। मुंब्रा के गांव देवी में नशा बेचने वाले और नशा करने वाले से स्थानीय लोग काफी परेशान हैं। गांव देवी मंदिर परिसर के बगीचे में रात के समय हो या दिन के समय हो, धड़ल्ले से यहां पर नशा बेचने वाले और नशा करने वाले सक्रिय रहते हैं। यहां तक कि मुंब्रा के दूसरे इलाकों से नशा करने वाले यहां आते हैं खरीदने के लिए। कई बार तो ये लोग स्थानीय लोगों से पूछते हैं कि यहाँ चरस गांजा कहाँ मिलता है। लोगों ने बताया है कि इनकी वजह से काफ़ी परेशानी हो रही है। पुलिस में भी शिकायत की गई है, लेटर वगैरह पुलिस में भी दिया गया है, मगर पुलिस पर भी स्थानीय लोग सवाल खड़ा करते हुए आरोप लगा रहे हैं। इनका कहना है कि पुलिस यहां पर आती है और ले देकर चली जाती है, मगर कार्रवाई नहीं हो रही है। जो आने वाले समय में ये नशा बेचने वाले और नशा करने वाले किसी भी आपराधिक घटना को यहाँ पर अंजाम भी दे सकते हैं। हालांकि ये गांव देवी मंदिर परिसर का इलाका जो है, बगीचा जो है, यहाँ पर किस तरह से नशा बेचा जा रहा है, नशा किया जा रहा है, स्थानीय लोगों ने क्या कुछ कहा है, हम आपको सुनाते हैं। करते कितने बार ये वाकया है, इमाम साहब को भी, वहाँ के इमाम साहब को भी मारे। लेडीज जो है वहाँ की जो दारू बेचने वाली है, इमाम साहब को भी मारे, लेकिन कुछ भी नहीं होता है। इसके खिलाफ मैंने सब जन का नाम डाला, अभी तक कुछ भी कार्रवाई नहीं हो रहा। यहाँ पे पुलिस का राउंड अप वगैरह? राउंड अप होता है, आते खाली दिखाते, हफ्ता लेते चले जाते। मेरा बोलने का मतलब यही है, कार्रवाई खाली बोलने के लिए बोलते, यहाँ कार्रवाई कर दिए, ये हो गया भैया, कितने महीना हो गया ये लेटर देके, आज तक कार्रवाई नहीं हुआ। आते हफ्ता लेंगे, गुपचुप में चले जाते। इथे चर्ची गर्दुल्ले आमच्या घराच्या इथे यायचे आणि आम्हाला विचारायचे इधर गांजा किधर मिळतंय, चरस किधर मिळतंय। आता आम्ही वैतागलेलो, मुलाला आम्ही करायचं का, आम्ही विकायचं चालू करायचं का, त्यांना बोलून जा मागे जावा, म्हणजे कुठून अमृतनगर कोण रसीद कंपनीने बाईक वरणार, अनोळखी चेहरे येणार बघणार, इकडे तिकडे बघणार, झाडी मारून इथे चोऱ्या तिथे चोऱ्या, हे सगळं इथे होतच राहणार। मग त्यासाठी माझी एक दादांना पण रिक्वेस्ट आहे, दारूचे धंदे नेमके कुठले कुठले चालतात, किंवा दारू इंग्लिश दारू, कंट्री चरस गांजा सगळं इथे 24 घंटे अवेलेबल, कधी पण या, तुम्हाला कधी पण भेटेल। आता मुद्दा आहे गाव देवीचा, आता ही कशी मोकळी जागा आहे, येतात इथे बसतात, बाकी सगळी पब्लिक हकलत राहते, मग हकलल्यावर इथे येणार, मग इथे काळो काय तिथे काळो काय तिथे जाऊन बसणार। आता आम्ही त्यांना बोलणार, हे काय करता, नाही हम लोग ऐसे ही बैठे हैं, हम कुछ नहीं करे। मग आम्ही गेलो त्या लांबून बघणं, ते पितात, ते समजतं आपल्याला, पितात मग तिथे गेल्यावर टाकाटाक पळा पळ बोलले, नाही हम नाही कर रे। मग त्यासाठी आम्ही काय करायचं, ते दादांना रिक्वेस्ट केलेली आहे, बाबा सगळी वॉल, दादा बोलले सगळीकडे वॉल टाकायचं, गेट लावायचं। आता बघा दादाने हे काम केलेलं, RCC चं काम आता होईल, सगळं आता होत चालले असते असते, फक्त आता जो त्रास आहे यांचा, एकदा तर बंद CCTV ची पण गरज, हा CCTV ची पण मी महेश केलेला बोललो, आपल्याकडे CCTV, कारण इथे पण काळोख काय, हे जे टावर आहेत ना तिथे काळोख असतो, मग तिथे जाऊन बसतात। आता ते बसतात आवर म्हणून क्या कर रहे हो, नाही हम लोग तो ऐसे भेटले, मग त्यांना तर आपण काय बोलू शकत नाही। मग आपली जशी पाठ फिरली तर पिणं चालू होतं, इथं इथून लेडीज वगैरे जातात, आता लेडीज इथं संध्याकाळी वॉकिंगला येतात, आता ते जर बघत राहणार चरस घालतात, ते कशाला चालायला येणार, दर्शनाला येणार, कशाला येणार, ते इथून येणारी जाणारी पब्लिक मग इथनं नाही, मग तिथनं जातात, मग इथं पियाला अमृतनगर इकडून तिकडून, म्हणजे बाहेरची सगळं इथं जमा होतात, इथंच पितात। आशीष जी, आपकी भी यहाँ पे मौजूदगी, आपके साथ में भी कई लोग यहाँ पे जुड़े हुए हैं, क्या बोलेंगे आज, जिस तरह से हमें मालूम पड़ रहा है कि कंपाउंड की ज़रूरत है, इसके अलावा कोई अन्य सोई मतलब यहाँ पे सुविधाएं चाहिए, क्या बोलेंगे आप? पहली बात तो ये मंदिर हमारे हिंदुओं की केंद्रीय बिंदु रहती है,
स्थिति ऐसी है कि यहाँ की महिलाओं को और यहाँ के स्थानीय लोग को मैंने मिला है, मिलने उनका ये कहना है कि हम पूजा पाठ करें तो कैसे, पूजा पाठ करने जाते तो इधर पकड़ दी तो कोई छेड़ता है, कोई बोलता है, कोई पुरुष जाएगा बुढ़ा आदमी तो उसको पकड़ेंगे, किसी के जेब में हाथ डाल देंगे, तो वो चीज़ स्थिति होनी नहीं चाहिए। और मैं प्रशासन से निवेदन करता हूँ और हमारे समिति और संगठन द्वारा भी मैं एक पत्र व्यवहार करूँगा कि ये जो इन्होंने जो सीपी ऑफिस में और सीनियर साहब से बात करके पत्र व्यवहार किया है उस पर तत्काल एक्शन लें, नहीं तो उसके आगे के लिए हमको क्या करना है वो हम अपने हिसाब से करेंगे। एक प्रश्न विचारतो की ज्या ठिकाणी कंपाउंड बनवण्याची गरज आहे, पूजा करण्यासाठी सुद्धा लोक येत नाहीयेत असं कळतं, आता पोल बरेचसे बंद आहेत, मी त्यांना पण बोललो मंदिराचे पोल बंद आहेत तुम्ही करा, हा करतो जेव्हा आमच्याकडे कुठली एक्स्ट्रा लाईट येईल तेव्हा आम्ही इथे लावणार, तर दादांनी राजन दादा साहेब ते बोलले की मंदिरात आपण पोल लावू, ते पण बोलले पोल लावू, म्हणजे चालेल पोल लाव, पण जो आता जो त्रास आहे हा एकदम भयंकर त्रास आहे, पोल पण बंद आहेत इथले सगळे, मग ते कसं काळोख काय कोण नाही बघायला काय नाही, मग त्या कोपऱ्यात जाऊन गांजा पिणार काय करणार, मग तिथे जाऊन आपण काय त्यांच्याशी झगडा करायचा का। आता माझ्या मिसेसनी 10 वरती फोन पण केलेले आहेत तर फोन उचलत नाही, 100 नंबरवरती फोन पण उचलत नाही, उचलला तर हा हा येतो, कोणीच येत नाही, काहीच येत नाही, आता मग जायचं कुठे, तर आमच्या मागे आहे समजा दादा राजन किणे साहेब आहेत ते करतील, आता काय करायचं मार्गदर्शन ते बरोबर करतील सगळ्यांचं। राजन दादांचा नेहमीच सहयोग असतो इथे, आप जे जसं पुढे जे म्हणतात, पण इथे भिंतींची जी सुरक्षा रक्षक भिंती आहे त्यांची गरज आहे आणि लाईट ची गरज आहे कारण इथे लोक येत नाही आहेत, कशा पद्धतीने आपण या पुढे कार्य करणार आहात? आता भिंतीचं काम तर प्रस्तावित आहे, प्रोसिजरमध्ये आहे, थोडंफार झालेलं आहे, ते पूर्ण होत नाही तोपर्यंत इथे मला तर वाटत नाही समस्या सुटेल, पोलिसांनी इथे स्वतः